आरोग्य विभाग भरती यामधले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण जे 30 नोव्हेंबरपासून ते डिसेंबर 5 पर्यंत जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आपल्या TCS IBPS कॉम्प्युटराइज एक्झाममध्ये, ते आपण हे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व प्रश्नांची माहिती मिळणार आहे, आपलं नॉलेज वाढणार आहे, येत्या परीक्षेसाठी तुम्हाला फायदा होणार आहे. आता भरपूर एक्झाम बाकी आहेत आपले, याचे सरळ सेवेच्या, जलसंपदा, एक्साइज ड्युटी आहे, आरोग्य विभागाचे अजून 12 तारखेपर्यंत एक्झाम होणारे आहेत. सर्व एक्झामसाठी उपयुक्त असे प्रश्न जीकेचे आणि मराठीचे आहेत, तर पूर्ण व्हिडिओ करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, लाईक करत राहा, मित्रांना पाठवत राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, मुंबई ठाणे रेल्वे ही कधी धावली? मुंबई ठाणे रेल्वे ही कधी धावली? 16 एप्रिल 1853 धावलेली आहे, भायखळा ते ठाणे. कुतुबुद्दीन ऐबक यांचा मृत्यू कधी झाला? 1210 लाहोर येथे झालेला आहे. कुतुबुद्दीन ऐबक यांचा मृत्यू कधी झालेला आहे? 1210 लाहोरमध्ये. माहिती आयुक्त यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? 3 वर्ष. माहिती आयुक्त यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? 3 वर्षांचा आहे. आणि वयाचे 65 वर्ष होईपर्यंत ते माहिती आयुक्त बनू शकतात, असं त्यांच्या वयाची अट आहे. वेरूळ ही लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेरूळ लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? अजिंठा वेरूळ लेणी बोलतात त्याला, महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. वेरूळ लेणी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? आपलं जे सर्वात मोठं संविधान जे लिहिलेलं आहे सर्व देशांकडून घेऊन, ते लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते विद्यार्थी मित्रांनो. वाटाण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? प्रिझम सटावम असे वाटाण्याचे शास्त्रीय नाव आहे. नाश्ता येईना अंगणवाकडे या म्हणीचा अर्थ सांगा. नाश्ता येईना अंगणवाकडे म्हणजेच आपण बोलतो ना, जर आपल्याला नाश्ता येत नसेल तर आपण नाही, आपल्याला जर कोणतं काम येत नसेल तर ते बोलतो ते बरोबर काम नाही, असं नाही, मला नाही आवडणार असं बोलतो ना, तसंच या म्हणीचा अर्थ असतो नाश्ता येईना अंगणवाकडे. अभिनव बिंद्रा यांना सुवर्णपदक कधी मिळाले? 2008 अभिनव बिंद्रा यांना सुवर्णपदक मिळालेले आहे. भारताचे 15व्या राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू हे भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. युगधारी कादंबरी कोणाची आहे? शिवाजी सावंत, मृत्युंजय, छावा आणि लढत हे काय आहेत? 15व्या राष्ट्रपती आहेत आणि युगधन ही कादंबरी त्यांची आहे. तिने गाणे म्हटले वाक्याचा प्रयोग ओळखा, कर्मणी प्रयोग आहे. तिने गाणे म्हटले वाक्याचा प्रयोग ओळखा, कर्मणी प्रयोग आहे. आजीची गोष्ट सांगून झाली प्रयोग ओळखा, आजीची गोष्ट सांगून झाली कर्तरी प्रयोग आहे, ते कर्म कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे, ची आलेलं आहे म्हणून. कळश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शिखर, घुमट, लो टोक. शिखर, घुमट आणि टोक याला कळस असे म्हणतात. मंदिराला कळस असतो, डोंगराला टोक असतं, हिम पर्वताला शिखर असतं, घुमट कुठे असतं? घुमटा आकार पठारावरती, नाही पर्वताच्या पठारावरती. ठीक आहे, कळस हा शब्दाचा समानार्थी आपण बघितला. हृदयाचे ठोके मोजण्याचे उपकरणाला काय म्हणतात? स्टेटोस्कोप असेही म्हणतात. हृदयाचे ठोके मोजण्याचे उपकरणाला काय म्हणतात? स्टेटोस्कोप. अर्धा चंद्र देणे म्हणजे काय? हकालपट्टी करणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय? बेसुमार उधळपट्टी करणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे बेसुमार उधळपट्टी करणे. नापसंती दाखवणे म्हणजे नाक मुरडणे होय. नापसंती दाखवणे म्हणजे नाक मुरडणे होय. सोन्याहून पिवळे होणे म्हणजे काय? चांगले होणे.
सोन्याहून पिवळे होणे म्हणजे काय? चांगले होणे. आरोग्य विभाग भरती 2023 4 डिसेंबरला आता आहे. पुढचे प्रश्न 4 डिसेंबरचे आहेत. हे जे ओरिजिनल प्रश्न आहेत आपल्याला स्टुडंटनी टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनेलवर आपल्याला पाठवलेले आहेत, तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर लोटिया संगीत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राजस्थान राज्याशी संबंधित आहे लोटिया. या खिलजी वंशाची स्थापना कोणी केली? खिलजी वंशाची स्थापना कोणी केलेली आहे? खिलजी वंशाची स्थापना खिलजी वंश यांनी केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियल कोणत्या राज्यात बसवण्यात आलेला आहे? महाराष्ट्र राज्यात बसवण्यात आलेला आहे. 103वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संरक्षण EWS या घटकासाठी प्रसिद्ध आहे. EWS या आर्थिक घटकासाठी 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला खूप महत्त्वाचं आहे 10% आरक्षण. अटी हा कायदा सर्वात आधी कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? तर तामिळनाडू या राज्यात लागू करण्यात आलेला आहे. पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील. पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील. भारताला प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकीसाठी केव्हा मिळाले? ऑलिम्पिक मेडल 1920 मिळालेले आहे. पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? अंध विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेले आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? 1875. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? 1875. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केलेली आहे. कृषी गणना किती वर्षांनी होत असते? 5 वर्षांनी होत असते. कृषी गणना 5 वर्षांनी होते. स्मरण गाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गोपाल दांडेकर. उज्ज्वला योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? उत्तर प्रदेश. उज्ज्वला योजना कोणत्या राज्यात सुरू? उत्तर प्रदेश. भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे? 7500. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? 9. भारतीय बहिष्कृत शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. अशा प्रकारे आपण हे प्रश्न बघितलेले आहेत. 100% येण्याची शक्यता आहेत ह्या प्रश्नामधूनच. काही प्रश्न आपल्याला येत असतात. तर असाच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांनो. आणि कोण होणार ऑफिसर, गव्हर्नमेंट ऑफिसर या सिरीजमध्ये आपलं नाव बनून जा. चला तर इथे थांबूया. गुड लक.